गुड मॉर्निंग स्टूडेंट। आज आपण आपला जे चौथ्या प्रकरणामधील पुढचा मुद्दा आहे विचार प्रक्रिया, तर त्यालाच इंग्रजीमध्ये थिंकिंग प्रोसेस असं म्हटलं गेलं आहे। तर विचार प्रक्रियेमध्ये विचार प्रक्रियेची व्याख्या आणि त्याचे असणारे जे घटक आहेत तर त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। तर विचार प्रक्रिया ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होत असतो आणि ज्यामध्ये माहितीचा वापर, समस्यांचे निराकरण, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे या सर्व घटकांचा समावेश होत असतो। तर तर्क करणे किंवा निर्णय घेणे, समस्या सोडवणे ही प्रक्रिया असते, तर या सर्व घटकांचा समावेश विचार प्रक्रियेमध्ये होत असतो। तर विचार प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे, तर त्यामध्ये असणारा जो पहिला घटक आहे मानसिक प्रतिनिधित्व, त्यालाच मेंटल रिप्रेझेंटेशन असं म्हटलं गेलं आहे। तर मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियांसमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टीची मानसिक प्रतिमा होय, तर अशी मानसिक प्रतिनिधित्वाची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली गेली। तर मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन, तर अंतर्गत आणि बाह्य अशा स्वरूपाचे जे दोन वेदन असतात, तर मानसिक प्रतिनिधित्वामध्ये अंतर्गत वेदन यांचा समावेश त्या ठिकाणी केला गेला आहे। तर विचार प्रक्रियेमध्ये हे वरील दोन तीन घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे सांगितले गेले। समस्या अगोदर निर्माण होत असतात, निर्माण झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतो आणि मग त्याचं समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेणे किंवा ती समस्येचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जात असतात। थिंकिंग प्रोसेस डेफिनेशन अँड को इलेमेंट। थिंकिंग इज अ मेंटल ॲक्टिव्हिटी दॅट युजेस व्हेरियस कॉग्नेटिव्ह इलेमेंट्स अँड प्रोसेसेस दॅट इन्व्हॉल्व मॅनिप्युलेशन ऑफ इन्फॉर्मेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, रिझनिंग ॲज वेल ॲज डिसिजन मेकिंग। तो थिंकिंग प्रोसेस में प्रॉब्लम सॉल्विंग, रीजनिंग ये इम्पोर्टेंट प्रोसेस रहेगा। अपने सामने कौन सी भी प्रॉब्लम क्रिएट होने के बाद आप क्या कर सकते हैं, अलग अलग टेक्निक यूज करके ये प्रॉब्लम सॉल्व करने का टेक्निक यूज कर सकते हैं। उस टाइम अपना रीजनिंग भी आप कर सकते हैं, लॉजिकल थिंकिंग आप कर सकते हैं। ये पूरी इंफॉर्मेशन अपने मेमोरी में स्टोर है, लेकिन इसका यूज करने के बाद आप क्या कर सकते हैं, ये प्रॉब्लम इजीली सॉल्व कर सकते हैं। ये पूरे सॉल्व करते टाइम आप क्या कर सकते हैं, थिंकिंग प्रोसेस अलग अलग डायरेक्शन से आप क्या कर सकते हैं, यूज कर सकते हैं, और उसके बाद आप क्या कर सकते हैं, अपना जो प्रॉब्लम्स रहेगा ये प्रॉब्लम आप सॉल्व कर सकते हैं। इसमें कहते हैं प्रॉब्लम सॉल्विंग। द फॉलोइंग आर सम ऑफ कोर एलिमेंट्स ऑफ थिंकिंग। नंबर वन, मेंटल रिप्रेजेंटेशंस। मेंटल रिप्रेजेंटेशंस इज द मेंटल इमर्जेंसी ऑफ ए थिंग दैट इज नॉट करंटली फिजिकली अवेलेबल टू द सेंसेस। मेंटल रिप्रेजेंटेशंस इज ए कोडेड इंटरनल सेंसेशन। नेक्स्ट सेकंड पॉइंट, संकल्पना, त्याला इंग्रजीमध्ये कन्सेप्ट असं म्हटलं गेलं आहे। तर जगातील काही विशिष्ट गोष्टीचा समूह दर्शवण्यास मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्या संकल्पना असं म्हटलं गेलं आहे। पहा, म्हणजेच सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनात ज्या विविध प्रकारच्या घटना घडामोडी घडत असतात त्या संदर्भात माहिती आपण मेंदूमध्ये साठवून ठेवत असतो, आणि जेव्हा त्या विचारांची किंवा माहितीची आपल्याला गरज भासेल त्यावेळेस आपण काय करतो, ती माहिती बाहेर काढून त्या ठिकाणी ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो। तर ही सर्व अंतर्गत माहिती मेंदूद्वारे आपल्याकडून पुरवली जात असते। तर संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनामधील समानता व फरक इत्यादींच्या आधारे काही कल्पना तयार करणे यांचा यामध्ये समावेश केला गेला आहे। आणि त्यामध्ये असणारा जो तिसरा घटक आहे, तर त्याला आकृतीबंध किंवा इंग्रजीमध्ये सेग्मा असं म्हटलं गेलं आहे। पहा, तर आकृतीबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनांबद्दल माहिती संघटित होत असते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होत असतो। तर सहसंबंध म्हणजे काय, तर दोन घटकांमध्ये असणारा संबंध, त्याला सहसंबंध असं म्हटलं गेलं आहे। पहा, म्हणजेच सहसंबंध, त्याला इंग्रजीमध्ये कोरिलेशन असं म्हटलं गेलं आहे। तर कोरिलेशन किंवा सहसंबंधाचे तीन प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेले की धन सहसंबंध,
ऋण सहसंबंध आणि झिरो सहसंबंध। तर अशा प्रकारे थोडक्यात धन सहसंबंध कशाला म्हटलं गेलं, जे दोन घटक असतात तर दोन घटकांमध्ये दोन्हींची मूल्य त्या ठिकाणी समान वाढत असतात किंवा ती कमी होत असतात, किंवा एका घटकाचा दुसऱ्या घटकावर काही परिणाम होत नसतो, त्याला सहसंबंध असं म्हटलं गेलं आहे। तर अशा प्रकारे आकृतीबंधामध्ये हे अंतर्गत प्रतिनिधित्व अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि म्हणून संकल्पनामध्ये सहसंबंध महत्त्वाचा आहे। पहा सेकंड कन्सेप्ट, कन्सेप्ट इज अन इंटरनल रिप्रेझेंटेशन विच ब्रेन युजेस टू डोनेट ए सर्टन क्लासेस ऑफ थिंग इन द वर्ल्ड। द कन्सेप्ट इनव्हॉल्व एक्स्ट्रॅक्शन ऑफ सम आयडियाज ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स सम अमंग सेन्सेशन। तो कन्सेप्ट में क्या सेंसेशन इम्पॉर्टेंस रहेगा, सेंसेशन के बाद अपने लास्ट लेक्चर में देखा सेंसेशन के बाद क्या परसेप्शन हो सकता है। नेक्स्ट सिग्मा, सिग्मा इज एन इंटरनल रिप्रेजेंटेशंस दैट ऑर्गेनाइज नॉलेज अबाउट रिलेटेड कंसेप्ट एंड रिलेशनशिप अमंग देम। तो सिग्मा में क्या रहेगा, कंसेप्ट में जो को रिलेशनशिप, को रिलेशन के थ्री टाइप्स रह गए, पॉजिटिव को रिलेशन, निगेटिव को रिलेशन एंड जीरो को रिलेशन। तो पॉजिटिव को रिलेशन में जो दो फैक्टर्स रहेंगे तो वे दो फैक्टर की वैल्यू सेम रहेगी, तो पॉजिटिव होने के बाद ये पॉजिटिव वैल्यू हो सकती, निगेटिव में निगेटिव, और जीरो में कौन से भी फैक्टर के ऊपर पॉजिटिव निगेटिव इफेक्ट नहीं हो सकता, ये रहेगा जीरो को रिलेशन। तो ऐसे कितने थ्री, ये को रिलेशन के थ्री पॉइंट इम्पोर्टेंस रहेगी। नेक्स्ट नंबर फोर्थ लैंग्वेज, लैंग्वेज इज ए सिस्टम ऑफ सिम्बॉल मेंटल रिप्रेजेंटेशंस कंसेप्ट एंड सेगमेंटा आर ऑल बेटर रिप्रेजेंटेड बाय लैंग्वेज। फॉर एग्जाम्पल द वर्ड कैट स्टैंड फॉर एक्चुअल कैट, सो द वर्ड कैट इज सिम्बॉल फॉर द कैट। तो लैंग्वेज एक इम्पोर्टेंट, एक ऐसे फैक्टर्स रहेगा कि लैंग्वेज में आपके थिंकिंग आप यूज कर सकते टाइम लैंग्वेज ज़्यादा से ज़्यादा यूज़ कर सकते, उसके बाद आप कम्युनिकेशन कर सकते, लैंग्वेज में सिंबल यूज़ कर सकते, कुछ ऐसे पॉइंट्स रहेंगे और कम्युनिकेशन के लिए लैंग्वेज इम्पोर्टेंस रहेगी। तो एग्जांपल में भी कैट ये वर्ड सिर्फ अभी यूज करने के बाद आपके सामने कुछ ऐसे सिंबल आ सकते क्योंकि कैट का साइज कैसा रहेगा, उसका पूरा कैरेक्टरिस्टिक्स, उसके पूरे टाइप्स आपके सामने आ सकते हैं। नेक्स्ट नंबर फोर भाषा किंवा त्यालाच लँग्वेज असं म्हटलं गेलं आहे। पहा तर भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली मानली गेली, त्यामध्ये मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतीबंध यांना भाषेद्वारे सुयोग्य पद्धतीनं मांडता येते। तर भाषा ही एक विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक प्रभावी माध्यम मानलं गेलं आहे। पहा तर भाषेच्या माध्यमातून आपण काय करतो, आपले विचार व्यक्त करत असतो, दुसऱ्याचे विचार आपण ग्रहण करत असतो आणि मग चांगले विचार असतात ते आपण संग्रह करून ठेवतो, चांगले जे विचार अयोग्य विचार असतील ते आपण काय करतो अनावश्यक घटक म्हणून ते आपण मेमरीमध्ये साठवून ठेवत नसतो, आणि जे चांगले विचार असतात ते संग्रह करून ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याची गरज भासेल तेव्हा आपण ते रिकॉल करत असतो, म्हणजे परत ते आठवण त्याची करत असतो आणि मग दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असतो। पा तर अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण किंवा माहितीचा संग्रह साठा करण्यासाठी भाषा हे एक महत्त्वाचं माध्यम मानलं गेलं आहे। तर त्यामध्ये जे उदाहरण सांगितलं गेलं आहे, मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठी वापरला जातो म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचे प्रतीक मानलं गेलं आहे। पा म्हणजे मांजर हा शब्द उच्चारल्यानंतर त्या संदर्भातलं जे वर्णन असेल तर त्या आपल्यासमोर एका विशिष्ट प्रतिमेच्या साहाय्याने आपल्या नजरेसमोर ते हजर झालेलं आपल्याला दिसून येतं। पा एकूणच त्याचं वर्णन, त्याचे प्रकार हे सर्व आपल्यासमोर दिसून येत असतात। तर नेक्स्ट न्यू पॉईंट टाईप्स ऑफ थिंकिंग, तर टाईप्स ऑफ थिंकिंग में टोटल जे पॉईंट आहे, तर नंबर वन प्रॉब्लेम सॉल्विंग, तर प्रॉब्लेम सॉल्विंग रेफर्स टू द प्रोसेस ऑफ फाइंडिंग सोल्यूशन टू प्रॉब्लेम्स इनकाउंटर्ड इन लाईफ। प्रॉब्लेम सॉल्विंग इन्क्लूड फॉलोइंग पॉइंट्स, तो प्रॉब्लम सॉल्विंग ये जो टाइप्स ऑफ थिंकिंग का फर्स्ट पॉइंट रहेगा। प्रॉब्लम सॉल्विंग मीन्स अपने सामने को हर टाइम क्या हो सकता है, अलग अलग प्रॉब्लम क्रिएट हो सकता है,
तो प्रॉब्लम क्रिएट होने के बाद आप क्या कर सकते हैं, अलग अलग टेक्निक यूज कर सकते हैं। टेक्निक यूज करने के बाद आप क्या कर सकते हैं, ये प्रॉब्लम सॉल्व करने का ट्राई कर सकते हैं। और कभी कभी दूसरे पर्सन का हेल्प ले सकते हैं, कुछ टेक्निक यूज कर सकते हैं। और प्रॉब्लम सॉल्व करने के बाद अपने माइंड के ऊपर जो टेंशन रहेगा, तो आप थोड़े टाइम आप क्या हो सकते हैं, टेंशन फ्री हो सकते हैं। तो उसमें ये सब पॉइंट्स रहेंगे। तो नंबर वन, डिफाइनिंग द प्रॉब्लम्स। इन दिस स्टेप ए पर्सन नीड्स टू आइडेंटिफाई एंड डिफाइन द प्रॉब्लम्स करेक्टली। इफ ए पर्सन डिफाइन द प्रॉब्लम इनकरेक्टली, ही विल नेवर रीच द सोल्यूशन। फॉर एग्जाम्पल, वेन ए बेबी इज क्राइंग ड्यू टू स्टमक एंड इफ ही और सी मदर रॉन्गली इंटरप्रिट इट एज ड्यू टू हंगर, द प्रॉब्लम रिमेन अनरिसॉल्व। तो प्रॉब्लम क्रिएट होने के बाद उसका जो सोल्यूशंस रहेगा, तो सोल्यूशन करेक्ट होने के बाद ये प्रॉब्लम आप इजीली सॉल्व कर सकते हैं। तभी ये प्रॉब्लम अपने सोल्यूशन आप अच्छे तरह से आपको नहीं मिल सकने के बाद ये प्रॉब्लम आप इजीली सॉल्व नहीं कर सकते। तो विचारांच्या प्रकारामध्ये जो पहिला प्रकार सांगितला गेला आहे, समस्या परिहार। समस्या परिहारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक समस्या आपल्या समोर निर्माण होत असतात, आणि या समस्या निर्माण झाल्यानंतर आपण काय करतो, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो, आणि वेगवेगळे तर्क अनुमान काढले जातात आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात। तर समस्या सोडवण्यासाठीच्या काय पायऱ्या किंवा स्टेप पुढीलप्रमाणे सांगितले गेल्यात। त्यामध्ये असणारा जो पहिला प्रकार, त्यामध्ये त्याला समस्या ओळखणे असं म्हटलं गेलं आहे। तर या अवस्थेत आपण समस्या ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते। समस्या सुटणे शक्य होत नसेल तर मग आपण अनेक तर्कवितर्कांचा वापर करत असतो। पा उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या लहान मुलाची तर आजार असेल किंवा पोट दुखत असेल, तर आईने त्याला भूक लागले म्हणून तो जर मुलगा रडत असेल असा अंदाज केला, तर ती समस्या त्या ठिकाणी ती सुटणार नाही, कारण त्याचं पोट दुखत आहे मग भूक लागली। यामध्ये तर्क जे केलेला असेल किंवा जो अंदाज असेल तो अंदाज चुकीचा असतो, म्हणजे समस्या ओळखण्यामध्ये काहीतरी दोष किंवा त्रुटी असलेल्या आपल्याला दिसून येत असतात। तर अशा प्रकारे समस्या ओळखणे हा एक पहिला प्रकार त्या ठिकाणी सांगितला गेला आहे। सेकंड, जनरेटिंग अल्टरनेटिव सोल्युशन। फॉर एव्हरी प्रॉब्लेम्स देर आर व्हेरियस सोल्युशन्स, सम इफेक्टिव व्हाइल सम मे टर्न आउट टू बी इन इफेक्टिव। इन दिस सेकंड स्टेप द प्रॉब्लेम सॉल्विंग ए पर्सन ट्राय टू सर्च फॉर ऑल दोज पॉसिबल ॲक्शन्स दॅट कॅन सॉल्व ए प्रॉब्लेम्स। फॉर एक्झाम्पल, इफ ए पर्सन इज सफरिंग फ्रॉम ए सेवर हेडेक, ही ऑर सी मे स्टार्ट थिंकिंग ऑफ टेकिंग रेस्ट, लिसनिंग टू म्युझिक, मेडिटेशन, टेकिंग मेडिसिन्स एक्सेट्रा। तो प्रॉब्लम क्रिएट होने के बाद आपके माइंड में स्ट्रेस प्रोड्यूस हो सकता है, टेंशन आ सकता है। ये टेंशन फ्री होने के लिए अलग अलग टेक्निक यूज कर सकते हैं। कोई पर्सन्स म्यूजिक, लिसनिंग म्यूजिक, टेकिंग मेडिटेशन, योगा और मेडिसिन ले सकते हैं। और ये पूरे फॉर्मेलिटी आप कंप्लीट करने के बाद माइंड के ऊपर जो स्ट्रेस रहेगा, डिप्रेशन रहेगा, ये डिप्रेशन में आप थोड़ा सा रिलैक्स हो सकता है। सेकंड, पर्यायी उपाय शोधणे। तर प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय आपल्यासमोर असतात, तर काही प्रभावी ठरत असतात तर काही अप्रभावी ठरत असतात, म्हणजे निष्फळ ठरत असतात। म्हणजे समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यासमोर जे उपाय असतात ते शोधणं आपल्याला गरजेचं असतं। तर समस्येचे निराकरण करण्याच्या विविध प्रकारच्या ज्या पायऱ्या आहेत त्याचे निराकरण आपल्याला करणं गरजेचं असतं, किंवा त्याचा शोध घेणं हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे। पा म्हणजेच उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तो आराम करतो, किंवा संगीत ऐकणे, ध्यान करणे, औषध घेणे इत्यादी पर्यायाचा वापर करत असतो, किंवा मेडिटेशन करणे, प्राणायाम, योगा या माध्यमांचा त्या ठिकाणी तो वापर करत असतो। म्हणजेच थोडक्यात, डोकेदुखीचा त्रास असेल आणि या सर्वांचा जर वापर केला असेल तर कोणता तरी एक पर्याय त्या ठिकाणी, उपयुक्त पर्याय त्या ठिकाणी त्यास मिळू शकतो, आणि त्या पर्यायाचा वापर केल्यानंतर त्याची जी समस्या असेल डोकेदुखीची, ती समस्या त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून येत असते। तर नेक्स्ट नंबर थर्ड,
selecting a solution. Out of many possible solutions, the person select one on the basis of the reasoning applied. Reasoning ability of an individual help him or her to solve problems more realistically. For example, if a person recalls that meditation helps him or her is reducing her headache last time, he will select the same solution for the problems in the current situation. कोई problem select होने के बाद आप क्या कर सकते हैं, अलग अलग ये technique use कर सकते हैं, तो बहुत आपके सामने options रहेंगे. ये option से कौन सभी एक option अपने select किया, ये option अपने follow करने के बाद अपना problem solve होने के बाद बार बार आप क्या कर सकते हैं, ऐसा problem create होने के बाद ही आप क्या कर सकते हैं, ये solution use करके problem easily solve कर सकते हैं. नेक्स्ट नंबर थर्ड, एखादा पर्याय निवडणे. तर आपण अनेक पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करत असतो, म्हणजे समस्या निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या समोर जे पर्याय असतात तर त्या पर्यायाची आपण काय करतो, निवड करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यामध्ये व्यक्ती तर्कसंगत क्षमतांचा वापर करत असतात किंवा त्या समस्या वास्तविकतेने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच थोडक्यात, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास झालेला असेल आणि ध्यानधारणा केल्यामुळे जर तो त्रास कमी होत असेल तर ती व्यक्ती काय करते, जेव्हा प्रत्येक वेळी डोकेदुखीचा त्रास झाला असेल तर त्यावेळेस ध्यानधारणेचा वापर त्या ठिकाणी ती करीत असते, म्हणजे समस्या सोडवण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. तर अशा प्रकारे एक समस्या निर्माण झाल्यानंतर अनेक पर्यायातून जो योग्य पर्याय निवडला आणि त्या पर्यायाने जर समस्या सोडवली जात असेल तर वारंवार तीच समस्या निर्माण झाली तर जो पर्याय आपण अगोदर निवडला आणि त्याने समस्या सोडवली गेली त्याच पर्यायाचा आपण वापर त्या ठिकाणी व्यक्तीकडून केला जात असतो. लास्ट नंबर फोर्थ, इम्प्लिमेंटिंग अँड फॉलो अप ऑन सोल्युशन. ए पर्सन ॲक्च्युली ट्राय टू आउट ए सर्टन सोल्युशन अँड इव्हॅल्युएट्स द आउटकम ऑन द बेसिस ऑफ वेदर इट हॅज हेल्प हिम ऑर हर टू रिसॉल्व द प्रॉब्लेम्स ऑर नॉट. इफ द पर्सन इज स्टील अनरिसॉल्व, ए पर्सन माइट हॅव टू गो टू वन ऑफ द प्रिवियस स्टेप अँड कॅरी आउट द प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसिजर्स अगेन. अँड लास्ट नंबर फोर्थ, पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यास मदत झाली नाही तर त्याचे मूल्यमापन करत असतो. पहा, म्हणजे समस्या आपल्यासमोर निर्माण झाली आणि समस्या निर्माण झाल्यानंतर अनेक पर्याय वापरून जर ती समस्या सुटत नसेल तर मग आपण त्याचं काय करतो, मूल्यमापन करतो, म्हणजे ती समस्या न सुटण्यामागे कारण काय असतील. पहा, तर समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यावर जावं लागते आणि समस्या सोडवण्यासाठी पुन्हा त्याचा वारंवार वापर करावा लागत असतो. पहा, म्हणजेच अगोदरच्या दोन तीन पर्यायामध्ये आपण पाहिले की समस्या निर्माण झालेली असेल आणि आपल्यासमोर जे पर्याय असतात त्या पर्यायामधून आपण त्याची निवड करतो आणि मग ती समस्या सोडवत असतो. परंतु काही वेळेस काय होतं, त्या पर्यायामधून त्या समस्येची निवड होत नसेल तर मग वेगळ्या पर्यायाचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. पहा, तर अशा प्रकारे हे एकूण चार घटक सांगितले गेलेत. राहिलेला जो नवीन घटक असेल तो आपण पुढील तासाला पाहणार आहोत. पहा, धन्यवाद.